सांगपाचे म्हणजे आय शूड एप्रिशिएट गेटिंग एमपीटी टीम आणि सगळे जे एमपीटी चेअरमॅन डेप्युटी चेअरमॅन मै डेप्युटी सिनियर ट्रॅफिक मॅनेजर डीसी एचएम पायलट आणि सगळी फुल एमपीटी टीम आणि मेनली द क्रूज टीम त्यांची असा मिस्टर फ्रेडी आणि त्याचे दोन कलिग्स आहेत त्यांच्यानी खूप हेल्प केलं. पुढे मागीर हांव सांगता की इमिग्रेशनान रिकॉर्ड टायमान दे हॅव टेकन अबाउट 3 अवर्स मॅक्झिमम आणि त्यांच्यानी दोन्ही दिसांनी रिकॉर्ड टायमान हे सगळे क्लियर केले. क्रू पोर्ट हेल्थ ऑफिसरान विदीन 1 अवर सगळ्या क्रुवांक बोटीचे क्लियर केले. कस्टम्स कस्टम वेर हेल्पफुल गेटिंग कस्टम ऑफिसर 5 कस्टम ऑफिसरान ही बोट 3 दीस अटेंड केली त्यांच्यानी अरायवल क्लियरन मागीर 2 दीस क्रुवांची जी बॅगेज क्लियरन बी असले ते सुद्धा रियली आय शूड एप्रिशिएट ऑल द पोर्ट ऑथॉरिटी. देन सीआयएसएफान सगळे सेक्युरिटी अरेंजमेंट बेस्ट केल्लो. तरी जर कोणी माझ्या कडेन विसरलं असेल ते माफ करचे पण सगळ्यांनी सगळ्या टोटल दिस थिंग देन आम्ही जे अरेंजमेंट केले त्यांच्यानी सगळे जे किती किती आम्ही प्लान केले त्याप्रमाणे प्लाना प्रमाणे सगळे केले. गोवा पोलिसांनी त्यांनी इतली मदत केली की त्यांच्यानी ट्राफिक इतले बरे भशेन हँडल केले आणि त्यांना सांगल्या प्रमाणे आम्ही बसीस बी जो अरेंज केले ह्यो डायरेक्ट नॉर्वेजियनान अरेंज केले बसीस आणि त्यांची फ्लाईट्स बी खं खं वचपाचे त्यांना होम ड्रॉपिंग असले त्याच्या प्रमाणे आम्ही जो प्लान पोलिसांक दिलो आणि पोलिसांच्या सहकार्यान हे ट्राफिकूय बरे पर्यंत सुरळीत पर्यंत हँडल झाले. साऊथ गोवा कलेक्टर हा साऊथ गोवा कलेक्टर ते तुमकां मेन मेनली हांवें उदर म्हटल्या प्रमाणे साऊथ गोवा कलेक्टर ऑफिसांतल्यान तसेच एडिशनल कलेक्टर आणि त्यांचा जो फूल स्टाफ आहे त्यांचे इतले सहकार्य मेळ्ळे की आम्ही त्यांना वचून मेळ्ळ्या उपरांत त्यांना फूल प्रोजेक्ट दिल्या उपरांत त्यांच्यानी आमकां खरेच 2 दिसां भितर सगळे क्लियर करून फायल बिफोर वेसल्स अरायवल त्यांच्यानी सगळे क्लियर करून सगळ्यांक परमिशन दिले होम क्वारंटाईन आणि त्यांचे टेस्ट करपा खातीर. तसेच विक्टर हॉस्पिटलांनी त्यांचे स्टाफ धाडून विदीन फ्यू आवर्स त्यांच्यानी सगळे 502 क्रुवांक टेस्ट करून आमकां रिझल्ट दुसरे दीस मेळ्ळो आणि टायमार रिझल्ट मेळ्ळो आणि आमकां सगळे हे टायमा प्रमाणे करपाक मेळ्ळे. सांगू शकता सर तुम्ही सीफेरराचे? ओके, नॉर्वेजियन क्रूज लाईन ते रेग्युलर हांगा येतात. इंडियेचे खूप क्रू तसेच एशियन क्रू असतात त्याचे. ही नॉर्वेजियन क्रूज लायनीची नॉर्वेजियन एनकोड ही जी पॅसेंजर शीप असा ती हांगा 23 तारखेक गेली 23, 24 आणि 25 तारखेक ओनली टू ड्रॉप अबाउट 502 इंडियन क्रू. ह्या बोटीचे टोटल 2533 डिफरंट नॅशनॅलिटीचे क्रू असले. मेजर पार्ट फिलिपिनो मागीर इंडोनेशियन आणि इंडियन्स असले. सो आउट ऑफ दॅट 502 वेर इंडियन. सो इंडियन्सांक ओनली टच पोर्ट केला तेंच्यानी गोवा टू ड्रॉप ऑल इंडियन क्रू. पॅसेंजर कोणूच नसले ओनली क्रू देवपाक येयले. आता युरोपान परत ह्यो केसीस वाढपाक लागल्या म्हणजे त्यांचा बिझनेस कांयच जावपाची शक्यता ना. हांगाच्यान तेंच्यानी लास्ट इयर नोव्हेंबरान क्रुवांक व्हेल्ले इंडियन्सांक गोवा आणि मुंबईच्यान त्यांना आता ते परत हाडून ड्रॉप केल्यात कित्याक त्यांना थंय बिझनेस ना आणि जस्ट आयडलिंग बोट दवरची पडटा म्हणून तेंच्यानी बोट हांगा हाडून टोटल इंडियन क्रू वेर डिसेंबर 502 आउट ऑफ दॅट गोवन वेर इंडियन भितर ते 252 वेर गोवन दे वेर डिसेंबर ऑन 24th अँड ऑन 25th 250 नॉन इन गोवन अदर पार्ट ऑफ इंडिया त्यांना आम्ही सगळ्यांना फ्लायटान धाडले आणि कलेक्टर साऊथ गोवान परमिशन दिले की त्यांना होम क्वारंटाईना खातीर तसेच गोवन्साक होम क्वारंटाईन खातीर आणि त्यांची पहिली येना पुढे ऑन 23rd वेसल वॉज क्लियर अँड दे वेर डेट विथ दिस PCR टेस्ट बाय विक्टर हॉस्पिटल अँड वी वेटेड फॉर रिझल्ट. नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग वी गॉट ऑल रिझल्ट. रिझल्ट येल्या उपरांत सगळे नेगेटिव्ह असले आणि शिपार ते खूप कुयदाद घेतात आणि त्यांचे सगळे सॅनिटायझेशन सगळे वेल सेटल्ड असतात. सो काय केसीस नसले शिपाचे कांयच ना आणि सगळे वेल नेगेटिव्ह सगळे केसीस झाल्या उपरांत कन्फर्म झाल्या उपरांत सगळ्यांना आम्ही डिसेंबर करपाक सुरू केले. आता क्रूज टुरिझम सगळ्यांनी चढ तुम्हीच हँडल केल्या सो आणि किती फुड्यान बोट बी येऊ जाऊन परिस्थिती कशी आहे क्रूज टुरिझमची तुम्ही सगळ्यांनी चढ बोटी हांगा हँडल करता गोयात? या आम्ही एका सिझनाक अबाउट 40-45 शिप्स आम्हीच चढ अटेंड करतात. पण ह्या पॅन्डेमिका खातीर लास्ट सिझनाच्या फ्रॉम मार्च 9th आमकां लास्ट बोट येयली त्याच्या उपरांत सगळे बंद झाले गेल्या वर्सा त्याच्या उपरांत बंद झाले कित्याक ह्यो केसी वाढपाक लागल्यो आणि आता देर वॉज अ होप फ्रॉम नोव्हेंबर क्रूज लाईन्स वेर टेकिंग ऑल दीस क्रू बॅक
नोव्हेंबरात आमकां एक शीप येयली आनी ऑल इंडियांतल्यान अबावट 1,500-2,000 क्रूंक परत व्हेल्ले तेंच्यांनी अँड देर वॉज अ होप दॅट थिंग की क्रूज लायन परत स्टार्ट जातल्यो म्हूण आनी दे वे सगळें तेंच्यांनी सगळें हें केलें बिजनस बी सगळो डॅवलप जावपाक गेल्लो पूण हें परत सेकेंड वेव येयली आनी युरोपाक सगळें परत बंद जालें देर वॉज अ हॅवी लॉकडावन बी सगळें जालें आनी त्या खातीर आतां तेंच्यांनी डिसिजन घेतले की परत हे क्रूंक आयडलींग दवरच्या पेक्षा वेसल्स आयडल दवरच्या पेक्षा तेंकां हाडून परत घरा कडेन सोडलें म्हणजे आतां एटलिस्ट फॉर द कमींग सिजन पर्यंत तरी कांय नोव्हेंबर पर्यंत सप्टेंबर नोव्हेंबर पर्यंत तरी कांय जावपाची शक्यता ना जर जालें जाल्यार आमकां सप्टेंबरान कितें कळत की ऑल द क्रूज लायन्स वीच आर ऑपरेटींग इन गोवा दे आर विथ द होप दॅट तेंचें तें बिजनस चालू जातलें आनी दे आर ट्रायींग देर बेस्ट ओनली होप दॅट टींग की बाबा देर शूड नॉट बी एनी दीस मेजर दीस थिंग फॉर दीस सेकेंड वेव वी आर किपींग आवर फिंगर क्रॉस लेट सी वॉट हॅपन्स थँक्यू